आणि हिट चेंडूचा पुरेपूर उपयोग केला ला जातोय लाजव बाबासा षटकार कमॉन दे या ठिकाणी जर पाहिलं तर थोडस सक... आपण जर पाहिलं तर रणजित पवार थोडेसे नक्कीच या ठिकाणी आक्रमक होताना आपल्याला दिसतात आणि परिस्थिती देखील तीच आहे आहे कारण आपण आपण ज्यावेळी त्यावेळी असणं खूप गरजेचं समोरचा फलंदाज आपल्याला काय सांगतोय ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे आता स्ट्राईकला लागतील रणजित पवार किरण याचा पुढील चेंडू लाजा बाबाचा वाट का कोणता शेतरक्षक त्या ठिकाणी नाही येतोय जाऊ का डीजे समाधान मला वाटत झोपले सात डी जे यांचे किरण्याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा लाच्या वाब येतोय फटका वनबा रिशा पार येतोय हा लाजवाब सौकार कमाव्याकडून देखील त्या कॅश साठी पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एका खेळाडूचं नवादित खेळाडूच या ठिकाणी अ आ... आज आपल्याला पाहायला मिळते की त्या नवादित खेळाडूचं एवढं प्रोत्साहन या बी सी सी संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे तर किरण पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्गवर सामना करण्यासाठी रणजित पवार आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सम्मान दिला चेंडूला आणि एक धाव घेण्यामध्ये नक्कीच या ठिकाणी यश आलंय एका धावे बरोबरच धाव फलक या ठिकाणी धाव फलकावर आहे त्या वीस धावा तर पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि धाव फलकावर दहावा आहे त्या वीस आता मात्र या ठिकाणी निलेश भिलारे फलंदाजी मारकोर आपल्याला पाहायला मिळतील पाहूया काय करतील आपल्या संघासाठी वीस दहावं तर ऑलरेडी धाव फलकावर आहेत किरण याचा पुढील चेंडू लाजवाब गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय चलाय मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे वारंवार पोहोचवल्या जात आहेत संघ थोडस सहकार्याच्या अपेक्षा नक्कीच या ठिकाणी असेल धाव फलकावर दावा आहे त्या या ठिकाणी वीस वीस धावा धाव फलकावर आहे तर दुसरं षटक घेऊन कोण येईल ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगा असेल तर साईराज याला आमंत्रित केले दुसऱ्या षटकासाठी वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी साईराज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहेत सामना करण्यासाठी रण मशीन रणजित पवार आता आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी मार्कवर पाहूया काही करतील आपल्या संघासाठी आणि जो ज्यावेळी या यार रणजित पवारची बॅटिंग चालते ना त्यावेळी नक्कीच या ठिकाणी काहीतरी इतिहास घडतो तेच मात्र या ठिकाणी रणजित पवार आता मात्र फलंदाजी मार्कवर आणि लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान दिला जातोय चेंडूला आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतो आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या स्थिर आहे धाव फलकावर आहे त्या वीस गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल साईराज याचा पुढील चेंडू स्ट्राईकला आपण पाहतोय रणजित पवार फलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही गोलंदाजी चालणं खूप महत्वाचं रणजित पवार मात्र या ठिकाणी मात आता देताना पाहायला मिळत होते चेंडूला आता देखील के लॉफ्ट केला जवाब झेल त्या ठिकाणी पाहायला मिळत रणजित ची आक्रमक पार या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळते कमॉन डिझे वास्ते क्या कुछ नहीं किया यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया सौ बार शुक्रिया सौ बार शुक्रिया हंड्रेड बार शुक्रिया मिलियन बार शुक्रिया आईडी का नहीं याची फलंदाजी चालणं खूप महत्त्वाचं आहे कारण राजेश धनावडे याच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर फॉर्म्सी मात्र या ठिकाणी झगडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण या आधीच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं असेल तर निलेश भिलारे आणि राजेश धनावडे हे मात्र त्या ठिकाणी आपल्या आपल्या वैयक्तिक जे आक्रमकपणा त्यांच्या बॅटिंगमध्ये आहे त्यामध्ये मात्र या ठिकाणी फॉर्म्सी झगडताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत तर नक्कीच या ठिकाणी काय जलवा दाखवतील का ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल साईराज याचा पुढील चेंडू मॅन फ्रॉम अंबेघर संघाकडून गोलंदाजी मार्कवर राजेश धनावडे फलंदाजी आणि कार्पेटचा फटका चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे यावर एक धाव घेतलेली आहे आणि दुसरी देखील धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नको असलेला थ्रो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि यावर एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश धाव फलकावर आपण जाणार आहोत धाव फलक या ठिकाणी जाऊन टेपलेला आहे बावीस या धाव संख्येवर तर बावीस धावा धावफलकावर फलकावर या ठिकाणी आहे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे दुसऱ्या षटकाचा चौथा चेंडू घेऊन येतोय साईरा ज्याने सामना करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय राजेश दानावडे मॅन फ्रॉम बी सी सी करंज या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजी मार्गवर वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते लाजवाब गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि राजेश धनावडे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडेसे बंबल होताना आपल्याला पाहायला मिळाले बॅट मात्र या ठिकाणी नक्कीच आक्रमक फलंदाजांमध्ये यांचं नाव घेतलं जात आता देखील लाच्या वाप असा फटका येतोय ऑपच्या दिशेने येतोय हा लाच वाप चौकार डीजे समाधान आणि आक्रमण चढवणं खूप महत्वाचं आहे दाव त्या सव्वीस दावा सायरा ज्याचा पुढील चेंडू हो हो या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी गुशी क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावीची भर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एका धावीची भर नक्कीच गंडी जाते दहा फलकावर दावा आहे त्या सत्तावीस दावा दाव फलकावर तैनात आहे पाहूया काय होत आहे कॅच घेण्याचा पुरेपूर प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु असफल ठरतोय दोन धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोन धावांबरोबरच धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे एकोणतीस या धावसंख्येवर संख्येवर तर एकोणतीस धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत संजय शेलार गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील निर्लेश बिलारे हे फलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम बी सी सी करंजय या संघाकडून फलंदाजी मार्कवर संजय शेलार याचा पुढील चेंडू लाजवाबाचा फटका शेतरक्षक तैनात आहे आणि आपण पाहतोय काय वन बाउंस शेतरक्षण केलं जात आहे आणि एका धावेवर समाधान मानलं जात आहे तर तीन धावा आपल्या या संघासाठी वाचवताना नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत संजय शेलार याचा पुढील चेंडू हो हो लॉफ्ट केला आहे त्या ठिकाणी नो मध्ये पडलेला हा चेंडू दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला जातोय आणि दोन दावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत त्याच दरम्यान या ठिकाणी दडाकेबाज फलंदाज आकाश जी झुनगरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत मुख्य व्यासपीठाकडे आपण यायचं आहे लाजबाबचा फटका पुन्हा एकदा शेतरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि शेतरक्षकाच्या बाहेर चेंडू येतोय हा लाजवाब चौकार जे समाधान ठिकाणी पाहायला मिळाली या दोन धावांबरोबरच धाव संख्येवर थर्टी एट फॉर वन लॉस अशी परिस्थिती नक्कीच या ठिकाणी बी सी बीसीसी करंजे दा, मार्ग सोडताना आपल्याला पाहायला मिळते संजय शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सामना करण्यासाठी राजेश धनावडे पुन्हा एकदा कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्की स्पंतचा आमच्यापर्यंत इशारा पोहोचवताना आम्हाला पाहायला मिळत एका दावीची भर आणि एका दावीच्या भरीबरोबरच धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे एकोणचाळीस या धावसंख्येवर तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आहे एकोणचाळीस चला प्रत्येक षटकासाठी आपण टीम मिटिंग्स घेऊ नका मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे कृपया मी आंबेकर संघ आपणास वारंवार विनंती करतो पुढील फलंदाजाला त्वरित आमंत्रित करा वेळ आमच्याकडे कमी आहे याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या मी पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो आंबेकर संघ आपण पुढील गोलंदाजाला त्वरित आमंत्रित करायचं आहे पुन्हा एकदा लाजा हवा बी तो इतिहास दिशेने बॅक टू बॅक ये तो याहा ला जाओ। सल्ला मसलत त्या ठिकाणी घेतली जाते परंतु वेळ वाचवणं खूप महत्त्वाचं आहे मी पुन्हा पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सहकार्याची अपेक्षा असेल पुन्हा एकदा आणि झेल टिपण्याचा चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आणि फेकीमध्ये थोडीशी कपलत नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाली याचाच भूर्दंड दोन धावा धाव घेतल्या जातील धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपते आता पंचावन्न या धाव संख्येवर पंचावन्न धावा धाव फलकावर आहे अक्षय याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी निलेश बिल्लारे पुढे येऊन मान्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय त्या ठिकाणी शेतरक्षक तैनात आहेत दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतो की काय आणि धावचित बाद राजेश धनावडे याला माघारी पावू लागतंय धाव फलकावर धावा विनोद अनावडे आपण जर कुठे असाल माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे आणि गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रणजित पवार कृपया या ठिकाणी नंतर घ्यायचं था, धन्यवाद था, तर नक्कीच या ठिकाणी नंतर घेतली जाईल टॉस या ठिकाणी घेतला जाणार आहे शिवाजीवाडी भोगोली विरुद्ध खर्शी बारामुरे चालू असलेला सामना बीसीसी करंजे बनाम ओम साई अंबेगर प्रथम फलंदाजी करून बीसीसी करंजे संघाने पंचावन्न धावा छपन धावा केल्या विजयासाठी आंबेगर संघाला सत्तावन्न धावांची गरज सेकंड राऊंड मधील हा सामना चालू असलेला सामना रखरख त्या उन्हा क्रिकेट प्रेमी पाहायला मिळतात क्रिकेटचा हे महासंग्राम आणि टॉस होईल तर या ठिकाणी मी आमंत्रित करेन धडाकेबाज फलंदाज आकाश जुनगरे आपण या ठिकाणी यायचं आहे टॉससाठी तर नक्कीच या ठिकाणी भोगवली विरुद्ध खरशी बारामुरे असा सामना यानंतरचा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर टॉससाठी मी आमंत्रित करेन खरशी बारामुरे संघाचे कर्णधार आमच्यासोबत आहेत तर नक्कीच या ठिकाणी मी भोगवली संघ आपला संघनायक आमच्यापर्यंत त्वरित पोचवायचा आहे अ कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे तर या ठिकाणी टॉस घेतला जाईल शिवाजीवाडी भोगवली विरुद्ध खरशी बारामुरे असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर काटा शिवाजीवाडी भोगवली यांच्याकडे जातोय नानीफिकीचा कौल तर प्रथम काय निर्णय असेल बॅटिंग घेईन आम्ही पहिल्यांदा तर बॅटिंग आपण घेणार आहात तर बॅटिंग म्हटल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आपल्यासमोर असणार आहेत चांगले चांगले गोलंदाज घरशी बारामुरी संघाचे तर काय रणनीती असेल आणि किती धावा करण्याचा मानस आपला असेल नक्कीच समोरची टीम थोडीशी चांगल्या पद्धतीची आहे तर आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करू पाच ओव्हरमध्ये मिनिमम साठच्या दरम्यान स्कोर नेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणखी आमच्यातून प्लेयर्स सगळे नवीन आहेत तरी पण आम्ही पूर्ण टक्कर देईन तर या या आयोजनाविषयी थोडक्यात दोन शब्दात काय सांगाल नक्कीच जन वागदारे सुंदर आयोजन आहे ग्राउंड सुद्धा मस्त केलं एकदम आणि जी सदावट ट्रॉफी वगैरे आपल्याला दिसत आहेत वेगळ्या प्रकारच्या ट्रॉफ्या नक्कीच खूप छान प्रदर्शन केले तर धन्यवाद त्याचप्रमाणे खरशी बारामुरी संघाचे कर्णधार आमच्यासोबत आहे तर प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे आणि फलंदाजी स्वीकारलेली आहे तर फलंदाजीमध्ये त्यांचा साठचा माणस आहे तर आपलं काय माणस असेल किती धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच आम्ही गोलंदाजीमध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून एक तीस ते पस्तीसच्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच या ठिकाणी दोन्ही खेळ दोन्ही संघनायक आमच्या समवेत होते दोन्ही संघांच्या संघनायकांना मी या ठिकाणी विनंती करतो एक चांगला खेळ आमच्यापर्यंत पोचवायचा आहे आणि धन्यवाद देतो दोन्ही संघांना तर मॅच या ठिकाणी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते तर पहिला च चेंडूवर या ठिकाणी नो चे इथे इशारा पंचांचा स्कोअरबोर्ड ओपन होतोय म्हणजे जी सुरुवात आपण पाहिली बी सी सी करंजे संघाने या संघांची झाली होती तीच सुरुवात आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अंबेगर संघा तर दोन्ही संघांची सुरुवात नकारात्मक चेंडूनी झाले तर मॅच या ठिकाणी ऑन आहे पाहूया काय करतील पुन्हा एकदा अतुल कांबळे गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढे मारण्याचा प्रयत्न घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एका दहावीची भर आणि नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा फ्रीचा चेंडू होता आणि त्यावर एक आणि एकच धाव या ठिकाणी घेतली गेली आहे तर एकाच दहावीची भर आणि एका दहावीच्या वरीबरोबरच धावफलक फलक या ठिकाणी जाऊन ठेवते दोन या धावसंख्येवर दोन धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत पुन्हा एकदा अतुल कांबळे गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळतील सामना करण्यासाठी अक्षय चिकणे ज्याने मात्र या ठिकाणी शेवटची गोलंदाजी हाताळले आणि पहिल्या चेंडूवर दोन लगातार षटकार त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळाले पुन्हा एकदा उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय शेतरक्ष खाली आहे आणि ला जवसा झील त्या ठिकाणी पाहायला मिळतोय अक्षय चिकणे याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात देताना आपल्याला पाहायला मिळते हो तर सत्तावन्न धावांचं लक्ष नक्कीच या ठिकाणी आंबेगर संघासमोर आहे टीम मिटिंग्स नको आहे मित्रांनो लवकरात लवकर शेतरक्षण सजवून घ्यायचं आहे मी पुन्हा एकदा विनंती करेन आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या वेळ आपल्याकडे कमी आहे याकडे कृपया लक्ष द्यायचं आहे विनंती राहील लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि आता मात्र या ठिकाणी विक्रम याला आमंत्रित केलं गेलंय फलंदाजी मार्कवर पाहूया काय करतील आणि नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आज विक्रमच करावा लागेल जर ही मॅच आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे कारण धावांचं लक्ष मोठं आहे सत्तावन्न धावांचं लक्ष आहे षटकं आपल्याकडे आहे ती पाच पहिलं षटक प्रगतीपथावर आहे धाव फलकावर धावा आहे त्या दोन पुन्हा एकदा अतुल कांबळे याचा पुढील चेंडू सामना करेल विक्रम लाजवाब फटका लाजवाब फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो येतोय हा लाजवाब चौकार कमॉन डी पुन्हा एकदा या ठिकाणी लय पकडतील का हे पाहण्याजोग असेल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अतुल पाहायला मिळतात सामना करण्यासाठी विक्रम फलंदाजी आंबेघर आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चांगला क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला मिळतोय एका दहावीची भर आणि एका दहावीच्या भरी बरोबरच दाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे सात या धाव संख्येवर तर सात धावा या ठिकाणी आपल्याला धावपलकावर पाहायला मिळतात आणि जर आपण आंबेघर संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वीस धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये कुठल्या होत्या आणि आता मात्र या ठिकाणी धाव पलकावर धावा आहे त्या सात आणि शेवटचा सा चेंडू या ठिकाणी प्रगतीपथ शेवटचे दोन चेंडू पुन्हा एकदा कार्पेटचा फटका स्ट्रेटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतो यावर एक धाव धावून पूर्ण केलेली आहे आणि एका धावेवर नक्कीच या ठिकाणी समाधान मानलं जातंय धाव फलक जाऊन ठेपते आठ या धाव संख्येवर अजूनही एक चेंडू या ठिकाणी शेष आहे या षटकातील पाहूया काय करेल आपल्या संघासाठी अतुल कांबळे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत सामना करण्यासाठी विक्रम पुन्हा एकदा ला पटका फटका मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू एक धाव दा तर धावून पूर्ण केलेली आहे आणि लाजवाब थ्रो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर फेकी मात्र लहान त्या ठिकाणी पाहायला मिळाली एका षटकाचा खेळ या ठिकाणी संपतोय धाव फलकावर दावा आहे त्या नऊ no. नऊ no. धावा no धावफलकावर आहेत आणि पहिल्या षटकाचे देखील या ठिकाणी समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते चला पुढील गोलंदाज चोरीत आमंत्रित करायचा आहे वेळ आपल्याकडे कमी आहे निल्ले उंच गिल्ला चेंडू शेतरक्षक त्याच्या खाली आणि विकेटचं देखील या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय ला जबाब गोलंदाज धन्यवाद डी जे चला पुढील फलंदाज तुरीत मैदानावर यायचं आहे आणि नक्कीच या ठिकाणी विकेटवर विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय तर निलेश बिलारे जवाब गोलंदाजीचा नजारा आणि आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अक्षय ची विकेट गेली त्यानंतर मात्र या ठिकाणी संकेत याला माघारी परतावं लागलं आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता किरण याला आमंत्रित केलं गेलंय फलंदाजी फलंदाज ही मार्गवर पाहूया काय करतील आपल्या संघासाठी तर लगेच या ठिकाणी आपण जर निलेशच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पहिल्या चेंडूवर एक धाव आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलं आहे या निलेशला तर लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या वेळ आपल्याकडे कमी आहे याकडे कृपया लक्ष ठेवायचं आहे तर आता या ठिकाणी लेफ्ट हँड फलंदाज किरण आपल्याला पाहायला मिळतील फलंदाजी मार्कवर लाजवाब गोलंदाजी लाजवाब गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत चेंडू मात्र या ठिकाणी डाउट आपल्याला पाहायला मिळाला धाव संख्या या ठिकाणी स्थिर आहे धाव पलकावर धावा आहे त्या दहा सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे निलेश विलारे याचा पुढील चेंडू सामना करेल किरण लाजवाब लाजबाब गोलंदाजी आणि नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर किरण याला अडकवण्याचा प्रयत्न याला मात्र जकडवून ठेवण्याचा प्रयत्न निलेश भिलारे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो लाजवाब गोलंदाजीचा नजारा निलेश भिलारे याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना करण्यासाठी किरण सज्ज आहे पुन्हा एकदा त्याच दिशेने तिन्ही चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि तिन्ही चेंडू डॉट पाहायला मिळतात घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावीची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाते धाव फलक जाऊन ठेपताय आता अकरा या धाव संख्येवर तर अकरा धावा या ठिकाणी किरण यांना मात्र खेळ सावरावा लागेल कारण धाव संख्या या सत्तावन्न धावांचं लक्ष आपल्या समोर आहे आता देखील असा फटका नो लँड मध्ये गेलेला हा चेंडू येतोय हा खणखणीत चौका कमांडिंग आणि हा पहा स्ट्रीटच्या दिशेने तेवढंच मिसफिल्ड त्या ठिकाणी आपल्याला फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळालं एका धावीशी भर आणि एका एका धावानी काही होणार नाही अजूनही एक्केचाळीस धावांची गरज आहे तर नक्कीच या ठिकाणी मोठे फटके खेळणं खूप आवश्यक आहे जर पुढच्या फेरीमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे तर अजूनही आपल्याला या ठिकाणी आक्रमण चढवणं खूप गरजेचं आहे सचिन याचा पुढील चेंडू आणि थोडस नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय एक चोरटी धाव घेतलेलीच आहे त्याचबरोबर बाईचा इशारा पण आमच्यापर्यंत पोहोचवला पोचवला जातोय धाव फलक या ठिकाणी साऊंड ठेपत आहे सतरा धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत पुन्हा एकदा सचिन याचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू आणि हे डॉट अतिशय महागडे ठरणार आहेत एखादा डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला सचिन याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा सोरे फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे लाजवाब क्षेत्ररक्षण एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाईल एका धावेच्या भरी बरोबरच धाव फलक जाऊन ठेपेल अठरा या संख्येवर अजूनही एकोणचाळीस धावांची या ठिकाणी गरज आहे आठ चेंडूणी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे लाजवाब क्षेत्ररक्षण एक आणि एकच धाव या ठिकाणी गणली जाते आणि एका धावी बरोबरच धाव फलक आता या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे एकोणीस या धाव संख्येवर तर एकोणीस धावा या ठिकाणी धाव फलकावर आहेत सात चेंडू आणि अडतीस धावांची गरज यापुढील समीकरण सात चेंडू आणि अडतीस धावा समीकरण या ठिकाणी आहे आंबेघर या संघासमोर आता मात्र उंच गेला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्या सॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जातोय का तर या ठिकाणी आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू दावीची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाते आणि झेल मात्र त्या ठिकाणी सुटला जातोय त्याच दरम्यान षटकाची देखील समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते अवघ्या दा, पाच दाबा आपल्या या षटकामध्ये खर्च केलेत लाजवाब गोलंदाजीचा नजारा मी या ठिकाणी म्हणेन सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि आता मात्र शेवटचं षटक घेऊन येत आहेत रणजित पवार स्वतः कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर तर सहा चेंडू आणि सदतीस दावा यांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सर्व चेंडू आपल्याला मैदाना बाहेर घालवावी लागतील जरी मॅच आपल्याला जिंकायची सदतीस धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे लाजवाब गोलंदाज ही पहिला चेंडू या ठिकाणी डॉट येतोय आणि हे डॉट अतिशय महागडे ठरू शकतात तर या ठिकाणी पुन्हा एकदा रणजित पवार याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा उंच गेला चेंडू त्या ठिकाणी शेतरक्षक तैनात लाजवाब झील त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु तर एका दावीची भरण या ठिकाणी गणली जाईल एका दावी बरोबरच धाव फलक या ठिकाणी जाऊन ठेपलेला आहे एकवीस या धाव संख्येवर अजूनही या ठिकाणी छत्तीस दाबांचं लक्ष समोर आहे रणजित पवार पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील सामना करण्यासाठी किरण सज्ज आहेत फलंदाजी मार्कवर लाचव वाब फटका परंतु हे आक्रमण आधी हो येणं गरजेचं होतं येतोय हा लाच वाब षटकार डी जे आधी जर आपण केलं असत तर आज आपण मॅच मध्ये असतो रणजित पवार याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी किरण सज्ज आहे लाजवाब असा बॅक टू बॅक येतो हा लाजवाब षटकार तर नक्कीच या ठिकाणी तर पुन्हा एकदा लाजवाबाचा फटका आणि नक्कीच या ठिकाणी विजयी ठरतो आहे बी सी सी करंजे संघ बी सी सी करंजे संघाचं हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे ओमसाई साई आंबेकर संघ आपण आपला खेळ आमच्यापर्यंत पोचवला त्याबद्दल आपलं हार्दिक आभार आणि मी कृपया विनंती करतो प्रेक्षक आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत परंतु जी पट्टी आपण ठेवलेली आहे कृपया आपणास विनंती आहे आपण मॅचचा आनंद घ्या परंतु पट्टीच्या बाहेर राहून आपण आनंद घ्यायचा आहे जे खेळाडू कृपया आपण पट्टी त्या ठिकाणी बनवली गेलेली आहे ती आपल्याला बसण्यासाठी कृपया बनवलेली नाही आहे याकडे कृपया लक्ष द्या आपण मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी बसायचं आहे आयोजक या ठिकाणी अथोनात प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येणं खूप महत्वाचं आहे गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्या दरम्यान मुख्य व्यासपीठावरती त्यांचं शुभा, शुभागमन झालंय खऱ्या अर्थानं रेनबो ऑरियर्स संघाचे संघ मालक जे पी एल चे अर्थातच प्रेमजी गायकवाड बार, त्याचप्रमाणे राहुल पिसाळ साहेब ना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्यायचे धन्यवाद ज्यांचा आवाज खऱ्या अर्थानं किरणजी धनावडे यांचा आवाज मित्रांनो आपण ऐकत होता या ज्यांनी दोन हजार चोवीस पर्व तिसऱ्यामध्ये जाऊली टेनिस क्रिकेटमधील एक सुमधुर आवाज तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर असेल भोगवली विपक्ष खरशी बारामुरे शिवाजी वाडी भोगवली विपक्ष खरशी बारामुरे आणि टीम भोगवली संघाने नाणेफेक जिंकले आणि तदनंतर मात्र फलंदाजीचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन्ही संघाचा ट्वेल्थ मॅन कंपल्सरी असेल मित्रांनो लक्षात ठेवा आणि आता पहिला चेंडू जर डिलिव्हर झाला तर तुम्हाला पॅनल्टी लागेल असोसिएशनच्या नियमाप्रमाणे त्याच दरम्यान यश धनावडे यांनी जे एक झेल पकडला तो निलेश भिल्लारीना जो मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर झाला होता तो डेलिकेट केला आणि एक नवदित खेळाडूला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन इथे मात्र देण्याचं काम एन माध्यमातून झालंय एक स्मार्ट वॉच खऱ्या अर्थानं वर्ष पंधराच्या आतमध्ये बारा तेरा वर्षाचा हा खेळाडू आणि त्याला मात्र मॅन ऑफ द मॅच डेलिकेट केलाय जाऊया मॅच कडे कर रुख करूया मॅच एका बाजूला टीम खर्ची बारामुरे विपक्ष शिवाजी वाडी भोगवली या दोन संघांच्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती संदीप भीरामने सांडी फलंदाज मात्र स्ट्राईक आपण पाहतोय गणेश शेलार ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक अक्षय शेलार शिवाजी वाडी भोगवली संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय गणेश आणि अक्षय गोलंदाजी मार्कवरती संदीप भीराम ने सांडी मात्र राऊंड द विकेट गोलंदाजी ओ पहा ब्लॉक वाले क्रिकेट ब्रह्मस्त्र वापरला जात आहे चेंडू मात्र जातोय श... लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक आपण पाहिलं गेलं तर फेकी होईल त्या दरम्यान एक धाव कम्प्लीट झाली श्री गणेशा मात्र टीम शिवाजीवाडी भोगवली संघाचा दहावेचा श्री गणेशा झालाय सँडी मागच्या मा सिरीज खऱ्या अर्थानं मागच्या सॅटरडे संडेची सिरीज जी झाली ओहो हो, मिस फील ही चुकी खऱ्या अर्थानं या ज्या चुका होतात ना मित्रांनो आपल्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये त्या खूप महागा ठरत असतात गोलंदाजांना केलेला अथक परिस परिश्रम घेतलेली मेहनत मात्र वाया जात असते क्षेत्रक्षकांची साथ खूप महत्वाची असते मित्रांनो ते इथे मात्र घडताना